शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले। परभणीतल्या पाथरीत श्रीकांत शिंदेंचं भाषण सुरू असताना मराठा तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या, तसंच काळे झेंडेही दाखवले, त्यामुळे तिथे काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। तर भाजप नेते गोपीचंद पडळकरांवर चप्पल फेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठा समाजाच्या 10 ते 15 अज्ञात आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। इंदापूरमध्ये उपोषणाला बसलेल्या दीपक काटेंच्या भेटीसाठी पडळकर आले होते। मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर चप्पल फेक केली होती। एसटी कर्मचारी पगारापासून वंचित आहेत। 5 दिवस उलटून गेले तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही। संप काळात उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने 7 ते 10 तारखे दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यानंतरही वेळ उलटून गेली, त्यामुळे कर्मचारी एसटी प्रशासनावर नाराज आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। वर्ध्यात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मशाल रॅली काढण्यात आली। सेवाग्राम आश्रमापासून मशाल रॅली काढली, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला। फिंगरप्रिंट शिवायही आता आधार कार्ड बनवता येईल। UIDAI-ने हा सर्वात मोठा बदल केला। ज्यांचे बोटांचे ठसे व्यवस्थित उमटत नाहीत, ज्यांना हातच नाहीत, अशा व्यक्तींना आधार कार्ड काढण्यासाठी अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी UIDAI-ने आयरिस स्कॅनचा पर्याय उपलब्ध करून दिलाय। आयरिस स्कॅनमध्ये डोळे स्कॅन केले जातात। तुम्ही जर डीमॅट अकाउंट आणि म्युच्युअल फंड खात्यासाठी 12,000-चं नाव दिलं नाही तर तुमचं खातं ब्लॉक होऊ शकतं। 12,000-चं नाव देण्यासाठी सेबीनं 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली। या मुदतीत 12,000-चं नाव दिलं नाही तर खातं ब्लॉक होऊन तुम्हाला गुंतवणूक करता येणार नाही। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास।